जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल. लढायला धनगर, पण धनगराला काय देत झालं माग? मत द्यायला धनगर, तिकीट द्यायला धनगर चालत नाही. राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी. त्यामुळे मी त्याचा लय विचार करत नाही. मी समाजाचा जो विषय आहे तिथं मी समाजाच्या बाजूने उभा राहतो. आणि त्यामुळे या धनगरांच्या वरती जेवढा अन्याय झालाय आतापर्यंत तो जर पुसून सरकारला काढायचा असेल तर तात्काळ या सगळ्या विषयाची अंमलबजावणी सरकारनं करावी. आमची लोक जी केळ्या मेंढ्या घेऊन रात्रंदिवस फिरताय, कोल्हापूरची काय परिस्थिती आहे? सगळ्या आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यापर्यंत सगळे कोल्हापूरचे मेंढपाळ आहेत. ऐक नाही, आज ती 9-9 महिने घरी येत नाहीत, 10-10 महिने घरी येत नाहीत. काय मेंढपाळ असे वर्ष वर्ष घरी येत नाही. कुठं आहे त्याला घर? कुठं आहेत बायका पोरं? कुठं आहे त्यांचं शिक्षण? कुठं आहेत शाळेला पोरं? अरे त्यांच्या पाठीमागे पोरं फिरतायत. आज 8-8-10 वर्षाची ती शाळेत जायचात. आम्ही जेव्हा फिरतो भेटतो लोकांना, आम्ही तुमच्याला काही मागत पण नाही, तुम्ही आम्हाला काही देत पण नाही. आम्हाला काय मिळतंय? बांधावर गेलं दोपाट्या, रानात पाणी पाजायला गेलं पुला त्यांच्या बंधाऱ्यावरती डोकं फोडायचं, मेंढरं उचलून घेऊन जायचं, मेलेली मेंढरं त्याचं मटण दिलं नाही म्हणून घुरासारखं मारायचं. अरे आम्ही काय केलंय मेंढपाळाने? काय केलंय तुमचं मेंढपाळाने? कधी कुणावरती अन्याय केला नाही. जर चुकून त्याच्याकडून एखाद्या पिकात गेला असेल त्याला सांगा, भरपाई घ्या. तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्ही गुरासारखं मारताय. म्हणजे एका बाजूला आम्ही या राज्याला देशाला चांगल्या प्रतीचं मांस मिळावं म्हणून आमचा मेंढपाळ दिवसभरात 35 किलोमीटर चालतोय, उभ्या उभ्या जेवतोय, हातात भाकरी तळ हातावरती घेऊन बसून जेवायला सुद्धा त्याला येत नाही कारण मेंढरं एका जागेवरती थांबत नाहीत. अशा मेंढपाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही भूमिका कुणी घेतली नाही आतापर्यंत. आता राज्य सरकारनं रांगे साहेबांनी सांगितल्यापर्यंत आता पहिल्यांदा चांगल्या योजना आणलेल्या आहेत. त्या योजना चांगल्या आहेत, त्याबद्दल काही आमचं दुमत नाही. पण आता एसटी आरक्षणाची अंमलबजावणी हा आमच्यासाठी महत्वाचा विषय आहे. म्हणजे पुढच्या पिढीत आमचा पोरगा मेंढर राखणार नाही. जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल. ही परिस्थिती आहे. तुम्ही मारताना आम्हाला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा तांबडा रस्सा. अरे जर धनगराला तुम्ही मारता, तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही, आणि या रानातनं फिरत असताना तुम्ही त्याला घोडासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत, आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? लोकांबद्दल गोपीचंद काही बोलतो, ही परिस्थिती आहे, ही परिस्थिती येणार आहे. आणि म्हणून धनगर जमातीनं आज रस्त्यावरती महाराष्ट्रामध्ये सगळे उतरले, सगळ्या धनगरांनी ताकद दाखवलेली आहे. कोल्हापूर मधले सगळे धनगर एकत्रित आले, त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. राज्य सरकारला मी इशारा देतोय, राज्य सरकारनं धनगर समाजाची तात्काळ योग्य दखल घ्यावी. आजच्या आज ते दाखले रद्द करावेत. आणि महाराष्ट्रातल्या धनगरांना एसटीचा जीआर काढण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं ठोस भूमिका घ्यावी हे मी कोल्हापूर मधला सरकारला सांगतोय. सरकारच्या बाजूने कायम धनगर राहिलाय, धनगरांना प्रत्येक ठिकाणी पुढे केलं गेलंय. लढायला धनगर, पण धनगराला काय द्यायचं झालं माग? मत द्यायला धनगर, तिकीट द्यायला धनगर चालत नाही. तुम्ही निवडून येणार का? तुमच्या आमच्याकडे कारखाना असता, आमच्याकडे सुतगिरणी असती, आमच्याकडे जिल्ह्याची बँक असती, तर मग आम्ही कशाला आरक्षण मागितलं असतं? नसतं मागितलं ना. आमचं पण एखादा चेअरमन, राज्यात एक चेअरमन तुम्ही साखर कारखान्यात दाखवू शकत नाही. राज्यात सुतगिरणी नाही, एक अण्णासाहेब डांगे साहेबांची, एक संपतराव देशमुख साहेबांची जुनी सुतगिरणी, तिसरी सुतगिरणी नाही, काहीच नाही, कशातच काय नाही. आणि आम्ही कुठं सोसायटीचं चेअरमन, आम्ही कुठं ग्रामपंचायतचं सरपंच, की होतंच की गावच आमचं जिथं सरपंच होणार आम्हीच होणार का दुसरा होणार आहे? त्यात पण मारामार आहे. भावाच्या विरुद्ध भाऊ, आईच्या विरुद्ध मुलगी, बापाच्या विरुद्ध पोरगा, चुलत्याच्या विरुद्ध पुतण्या, हे राजकारण आमचं सुरू आहे. आणि म्हणून आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणीची गरज आहे, आणि ती अंमलबजावणी सरकारनं तात्काळ करावी. त्याला आता कायदेशीर बाजू आहे. धनगर आडमुठे भूमिका घेत नाही. धनगर जमातीची जी मागणी आहे ती कायद्याला धरून मागणी आहे.